नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर, स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज दिनांक 16 जून, 16 जूनला आपला जो ही एमएसटी सीईटीचा रिझल्ट आहे, हा एमएसटी सीईटीचा रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे. बहुधा बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी ज्यावेळेस आपण रिझल्ट डाउनलोड करत आहोत किंवा आपण कॅन्डिडेट लॉग इन मध्ये जातात तर या ठिकाणी अडचणी येत आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी थोडेच पेशन्स ठेवायचे, कारण का की सध्या या ठिकाणी रिझल्ट डिस्प्ले झाल्यानंतर महा सीईटी सेलचा दरवर्षी आम्ही हा प्रॉब्लेम पाहत असतो आणि याही वर्षी त्याच पद्धतीने हा प्रॉब्लेम कॅरी फॉरवर्ड झाला आहे. तर यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेल, जवळपास आपण 10 ते 11 वाजेच्या नंतर आपला रिझल्ट चेक केला तरी काही हरकत राहणार नाहीये. कारण का आपला रिझल्ट डिस्प्ले झाला आहे पण सध्या जी काही आपली वेबसाईट आहे हे वेबसाईट क्रॅश झालेली आहे, त्यामुळे हा आपला रिझल्ट डिस्प्ले होत नाहीये. तत्पूर्वी जे काही या ठिकाणी एक प्रेस नोट आहे, या प्रेस नोट अनुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही एमएसटी सीईटी एक्झाम झाली आहे फॉर पीसीएम ग्रुप आणि फॉर पीसीबी ग्रुप, या दोन्ही ग्रुपचा ओव्हरऑल जर आपण विचार केला असता तर यावर्षी महाराष्ट्रामध्ये 100 पैकी 100% मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हे 37 आहे. एक प्रेस नोट आहे, या प्रेस नोटच्या आधारे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे की महाराष्ट्रात एमएसटी सीईटी मध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवणारे 37 विद्यार्थी या 2024 आणि 2025 च्या काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये असणार आहेत. सोबतच यामध्ये पाहिलं असता या 37 विद्यार्थ्यांमध्ये जेही विद्यार्थी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे एक्झाम दिली आहे, या एक्झामिनेशन मध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवणारे विद्यार्थी हे 16 आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे एक्झामिनेशन दिले अशा विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला 21 एवढी या ठिकाणी दिसून आहे. यामध्ये एकंदरीत 16 फॉर पीसीबी आणि 21 फॉर पीसीएम आणि हे टोटल आकडा आपला 37 विद्यार्थ्यांचा होत आहे, की जे 37 विद्यार्थी या वर्षी 2024-25 नंतर 100 पैकी 100 मार्कचे उपलब्ध आहेत. ज्याही विद्यार्थ्यांना आपली पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे असे विद्यार्थी स्क्रीनवर जो काही नंबर दिलाय याच्यावरती आपण व्हॉट्सअप करू शकतात किंवा कॉल करू शकतात आणि आपल्या पेड काउन्सिलिंग बद्दल या ठिकाणी माहिती घेऊ शकतात. ज्याही विद्यार्थ्याला आपल्या बुकलेट हव्यात, की ज्या हँडबुक आहेत फॉर इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस, ज्या की बुकलेट मध्ये 145 कॉलेज बद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन बायफर्गेशन करून दिली आहे, गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस, प्रायव्हेट ऑटोनॉमस, प्रायव्हेट कॉलेज आणि पूर्ण कॉलेजच्या इयर ऑफ इस्टॅब्लिश, ब्रांच इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट आणि ऑल कॉलेजेसचे इन डिटेल कट ऑफ आपल्या या बुकमध्ये दिले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना हार्ड कॉपी अवेलेबल पाहिजे हार्ड कॉपी मध्ये घेऊ शकतात, किंवा ज्या विद्यार्थ्यांना सॉफ्ट कॉपी पाहिजे सॉफ्ट कॉपी मध्ये सुद्धा घेऊ शकतात. महाराष्ट्रात फक्त एकमेव आपली बुक आहे की जे फक्त इंजिनिअरिंग साठी आहे आणि यामध्ये पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाणार आहे. तर जे महत्वाचा पार्ट आहे आपला या रिझल्ट बाबत सांगायचं झालं तर यावर्षी टोटल या 2024 च्या सीईटी सेलच्या प्रोसेस साठी किंवा सीईटी साठी 7,25,000 विद्यार्थ्यांनी टोटल रजिस्ट्रेशन केलं होतं. 7,25,000 रजिस्ट्रेशन मधून जे काही विद्यार्थी सध्या अपेअर झाले आहेत हे अपेअर झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 6,75,000. ठीक आहे, 6,75,000 मध्ये जर आपण विचार केलं फक्त आणि फक्त पीसीएम ग्रुपसाठी किती विद्यार्थी होते तर पीसीएम ग्रुपचा जर आपण विचार केला असता यामध्ये 3,14,675 एवढे विद्यार्थी पीसीएम ग्रुपच्या एक्झामिनेशन साठी या ठिकाणी रजिस्ट्रेशन फॉर्म भरला गेला होता. आणि या रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्यानंतर जे काही अपेअरिंग किंवा एक्झाम अटेंड जेवढ्या विद्यार्थ्यांनी केले त्यांची संख्या आहे आपली 2,95,577. सोबतच जे विद्यार्थी पीसीबी ग्रुपचे आहेत, पीसीबी ग्रुपच्या जवळपास 4,10,377 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि 4,10,000 जे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक्झामिनेशन दिली आहे हे एक्झामिनेशन दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 3,79,000 या ठिकाणी संख्या दिसून, जवळपास 3,79,000. आता हा जर आपण जर गॅप काढला तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली नाही, कारण का नीट एक्झाम आपली 5 तारखेला होती म्हणजे, तर त्या एक्झामिनेशनच्या अनुषंगाने बरेच पीसीबी ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं बट एक्झामिनेशन दिलेली नाहीये. तर या ठिकाणी जे काही पीसीबीचा जो विद्यार्थी आहे हा प्रथमेश गुप्ता हा 100 पैकी 100% घेतलेला हा पीसीबी ग्रुपचा पहिला विद्यार्थी आहे आणि दुसरा विद्यार्थी आहे हर्षवर्धन गुप्ता, या पीसीएम मध्ये 100 पैकी 100% घेतलेल्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी नाव आहे. ठीक आहे, तर ओव्हरऑल आपल्या महाराष्ट्राचा या ठिकाणी
एमएसटी सीईटीचा रिझल्ट डिक्लेअर झाला आहे आणि रिझल्टमध्ये 37 विद्यार्थ्याला 100 पैकी 100% आलेला आहे आणि यामध्ये विद्यार्थ्याच्या रजिस्ट्रेशन नंतर जे काय आता इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशन प्रोसेस असेल याबद्दल आपल्या पुढील सेशनमध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन काउन्सिलिंग स्टार्टपासून एंड पर्यंत दरवर्षी देत असतो. यावर्षी सुद्धा तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मिळणारच आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब असणं गरजेचं आहे कारण तुम्ही लास्ट 2-3 इयरचे लाईव्ह सेशन अथवा इंजिनिअरिंगचे जे काही अपडेट्स आहेत हे जर पाहिलात तर तुम्हाला क्लिअर होऊन जाईल या ठिकाणी किती आठवण टीक आणि प्रॉपर काउन्सिलिंग केली जाते आणि या काउन्सिलिंग मधून कितीतरी विद्यार्थ्याला कोणकोणते कॉलेज या ठिकाणी टॉपची मिळून दिलेत याचा सुद्धा तुम्हाला अनुषंग मिळून जाणार आहे. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग स्टुडंट्स.